एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येते. राज्य अंतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्याला परवानगी देण्यात आली असून त्याचं बुकिंग देखील सुरू झालंय अशी माहिती रेल्वे मध्य विभागाने सांगितली. राज्यातील रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली असून आजपासून बुकिंग सुरू असल्याचं मध्य रेल्वेनं जाहीर केलंय. महाराष्ट्रात अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात जिल्हाबंदी उठवण्यात आल्यानं खूप मोठा दिलासा मिळतोय. एसटीनंतर खासगी बस वाहतुकीचा मार्ग आता खुला झाला असताना मध्य रेल्वेनंही आज मोठा दिलासा दिलाय. या संदर्भातील एक पत्रकच मध्य रेल्वेनं जारी केलं असून राज्य अंतर्गत प्रवासासाठी 2 सप्टेंबरपासून तिकीट बुकिंग करता येणार आहे. तसेच आरक्षण पद्धतीनं आजपासून 2 सप्टेंबरपासून राज्य अंतर्गत प्रवासी वाहतूक सुरू होणार असल्याचंही पत्रकामध्ये स्पष्ट करण्यात आलंय. देशभरात मार्च महिन्यात लॉकडाऊनमुळे प्रवासी रेल्वे वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते. 2 सप्टेंबरपासून राज्य अंतर्गत रेल्वे प्रवाशांचं बुकिंग प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर करता येईल असं मध्य रेल्वेनं नमूद केलंय. मध्य रेल्वेचे मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक DY नाईक यांनी याबाबतचं पत्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर आणि परिवहन सचिव अशोक कुमार सिंग यांना पाठवलं आहे. याचा फार मोठा दिलासा प्रवाशांना मिळणार आहे. या प्रवासी वाहतुकीचे नियम लवकरच स्पष्ट होतील.